काही सांगितलं होतं. उद्या आपलं ठरल्याप्रमाणे ते उद्या घेऊन येतील. नाही मग उद्या नाही आले तर मग सांगतच. आरतीला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. आज मुख्यमंत्री आरतीला येतात मात्र तुम्हाला भेटण्यासाठी येत नाही. समाजाचा प्रश्न असताना सुद्धा ते वाटत नाही. आता ती ज्यांची त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणी येऊ अथवा न येऊ, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हे आमचं काम सुरू आहे. समाजाचंही राज्यभर सुरू आहे, माझही सुरू आहे, आणि आमची पुढची तयारी पण सुरू आहे. तिन्ही पण गोष्टी सोबत आहेत. आता माझी पण तब्येत ठणठणीत होती. मी 2-3 दिवसांनी प्रॅक्टिकल काम सुरू करतोय, त्यामुळे आमचेही कामं सुरू आहेत, त्यांचंही काम सुरू आहे. मात्र हे खरंय की सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरानं काम सुरू आहे. जो मराठा समाजाला आपण 29 ऑगस्टला शागरला शब्द दिला होता की मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडतील, ते पडायला सुरू झाले. त्यामुळं सरकार काम करतंय. नाराजी व्यक्त करायची त्यावेळेस आम्ही केली, परंतु आज पूर्ण ताकदीनं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतंय, राज्यभर काम करतंय, आणि जिल्ह्या जिल्ह्यात त्यांनी कक्ष सुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केले. याहून लक्षात येतंय की आता ते दिरंगाई करत नाही. केली आम्ही परत सावध आहे त्यांनी जर केली तर. काल ओबीसी नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की कोणाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. बाहेर आल्यावर एक शब्द होता, ओबीसी धोक्यात आहे, ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? कारण ते खूप जास्त एकवटत चाललं. नाही, ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा आहे. मी ते एकवटते सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे, तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे. हा आम्ही काय त्यांचं हिसकून घेत नाहीत किंवा त्यांचं मागत नाहीत. आमचंच तिथं ओबीसी मध्ये ते आम्ही घेतोय, आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळे द्यायला लागले. कारण ते कितीही म्हणले की आमचं हिसकावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत. आमच्याकडे नोंदी आहेत, आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत, म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागले. हे सामान्य गावागावातल्या ओबीसी बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत, याचा अर्थ मराठा समाज ओबीसी मध्ये त्याला मिळू दिलं पाहिजे. हा आम्ही असं केलंय का आमचा काहीच पुरावा नाही आणि ओबीसी मध्ये गेलो? तर नाही. आमचे पुरावे आहेत म्हणून आम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागले. आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य. त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांना, ओबीसी बांधवांना, की आमच्याकडे काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतोय? तर त्यांनी विरोध केला असता. त्यांना माहिती यांच्याकडे पुरावे की नेतेच आपले विरोध करतात. उलट तेच ग्रामीण भागातले ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागले की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय, आणि मराठा समाजात आणि ओबीसी समाजात भांडणं लावायचं काम ओबीसी नेते करतायत, असे स्वतः ओबीसी बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले. त्यांचे पुरावे सापडलेत, याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही आता ओबीसीची कालपासूनची भावना. ओबीसीचा काल मोक्ष निघाला, असे अनेक ठिकाणी मोक्ष आहे, आणि पुढे अजून मोठ्या मोर्चा तालुक्यात बसला होता, त्याच तालुक्यात 17 तारखेला मोठा मोर्चा निघतो. चांगली गोष्ट आहे ना. आम्ही आमचं त्याबद्दल काहीच मत नाही, फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातले एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे. तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका. तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे. आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात, किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांचं एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे? हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं की 40 वर्षापासून या ओबीसींच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता, त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरच उठलंय, आणि सरकार सुद्धा कायदा सोडून काम नाही करत. सरकार सुद्धा जे मिळतंय
ज्यांचे पुरावे येत त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं ते करायला लागले. आणि हेच सरकारला जसं पडले ओबीसींचा दबाव होता ते दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लढा झाला विनाकारण मराठ्यांचा वाटोळे 40-50 वर्ष झाले आरक्षण असू. तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही म्हणजे यांच्या लेकरांचं वाटोळे आपल्याच ओबीसींच्या नेत्यांना केले त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही. त्यांचं हक्काचं आहे त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधवांना वारंवार सातत्यानं सांगतोय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार. सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसी परत मिळणार आहे ते विरोधाभास नाही का दोन्ही नाही. अर्थशाह आपण समजून घ्या ना त्यांचं म्हणणं बरोबर आहे ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे ना. ओबीसीला धक्काच नाही ना लागत आणि नाही नाही आम्ही तिथेच येत म्हणून त्यांना धक्का नाही लागणार. आम्ही तिथेच येत ओबीसी मध्ये जाणं येत सरकार जे बोलतंय ते खरंय ओबीसीच आम्ही देणार नाही कारण आम्ही ओबीसीच आहे ते देतच नाही त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागले. याचा अर्थ असा आहे आमचंच आम्हाला ते द्यायले कारण आमचे पुरावे सापडले. मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतोय तुम्हाला की एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता आणि त्याचे लेकर बाळ उन्हात कसे टाकू शकता तुम्ही उपाशी कसं काय म्हणू शकता. आमचं तिथंच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायले. एवढंच झालंय फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटलं झालं आमचा ते बॅकलॉग सुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं. आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाही 40 वर्ष त्या सुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजे आणि ज्यांनी आमच्या हडपल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे त्याचं. कोणी हे सगळं केलं की मराठ्यांच्या वाट्याला वाट्याचं दुसऱ्याला दिलं 40 वर्ष हे बघा त्यावेळेस तर आम्ही एवढे त्या आंदोलनामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये नव्हतो. परंतु आम्हाला ज्या ज्या वेळेस कळालं की 50% वर मराठ्यांचं आरक्षण टिकतच नाही आपण ओबीसी मध्ये त्यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी समजून घेतलं की आपण ओबीसी देऊ आणि त्याचे साक्षीदार आत्ता आहेत. आज सुद्धा धाराशिव जिल्ह्यात प्रचंड पुरावे सापडलेत. मग हे याचा अर्थ असाच होतो ना पूर्वी दडून ठेवले होते. माझा प्रश्न साधा असा आहे की एवढे वर्ष कोणी तुम्हाला दिलं नाही आणि विशेष म्हणजे मराठाच मुख्यमंत्री अनेकदा होते मराठ्यांचीच राजकीय सत्ता ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आलेली आहे. मग नेमकं ओबीसीच्या वाट्याला कोणी दिलं तुमचं मग तेच आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं ते त्यांनीच घालवलंय त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलंय. परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळे आम्हाला आमचं मिळालं. तुम्ही लोकांसमोर आणणार आहेत का की कोणी कोणी 2 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोण कोण ओबीसी मध्ये 20 वर्षापासून ते सुद्धा नाव पुढे आणणार आहेत आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नाव सांगणार आहेत. असं आहे की आपण असं म्हणतात की मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हवं. दुसरीकडे मागणी अशी करतात की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं. सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यानंतर त्यांना आपोआपच राजकीय आरक्षण मिळणार आहे ते घ्यायचं नाही घ्यायचं याच्याबद्दल तुमचं काय? नाही आता आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना हक्काच. पण त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी त्यांची नेमका विरोध कशाला आम्ही कसं काय सांगायचं. आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहे. पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहेत जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर नाही नाही आमचं हक्काच आहे ना का कशामुळे विरावायचं ते मग तसं सांगा तुम्ही तसं तुम्ही समोरून सांगा आमचा मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये येण्यासाठी या कारणामुळे विरोध. तुम्ही ते सांगताय का नाही तुम्ही डायरेक्ट राव ईसीबीसी असून रद्द केलं आमचं शैक्षणिक आणि नोकरीतलं होतं सुद्धा मग तुमची किती वाईट भावना आहे नोकरीतलं ठेवून द्यायला तुम्ही आम्हाला त्यामुळे आमचं जे ते आम्हाला मिळावं राजकीय पण मिळावं आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात सगळ्या सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे. काय काय
शेंडगे हे म्हटले की गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकीय मलिदा तुमच्याकडे काय राजकीय सगळ्या गोष्टी तुम्ही लाटल्या उपभोगल्या आता मागासले पण कशाला आठ बसते आणि मागासले पण तुम्हाला सिद्ध करायचं सिद्ध करायची कुठे गरज आहे आम्हाला आम्ही सिद्ध करतच नाही सिद्ध झालेलंच आहे आता हे सिद्ध झालंय ना दादा हे सिद्ध झालंय की आमच्या नोंदी सापडायला लागल्यात उलट आमचा 40 वर्ष लॉस झालाय तुमच्यामुळं ते सुद्धा भरून द्या आमच्या आता पाठीमागचा जे 40 वर्षात लॉस झाला आज आमचे पुरावे सापडायला लागले याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतो ओबीसींच्या नेत्याने एवढा दबाव घातला की आमच्या लेकरा बाळांचं वटुळ झालं पुरावे असून सुद्धा आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा कुठे कधी आज प्रश्न असा मराठा समाज उभारलेला आहे मोठमोठ्या संस्था आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या मग आता तुम्हाला मागासले पण का सिद्ध करायचं तुम्हाला असं म्हणायचं की हे मराठी वेगळे आणि आरक्षणाचे गर्जवंत मराठी वेगळे आणि हे बघा आरक्षण त्याच्यावर नाही एक तर त्यांनी तो प्रश्न विचारूच नाही आरक्षण त्याच्यावरती नाहीचे पुढे म्हणा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो समाज मागास असेल कायदा सांगतो सरकारचं क्रम प्राप्त आहे त्याला ओबीसी मध्ये घेणं त्यांनी आम्हाला असून सुद्धा घेतलं नाही त्यामुळे पुढारले पंचान याचा याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही इथं गरजवंत मराठ्यांचा लढा तुम्ही म्हणताय तसं गरजवंतला मिळालंच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठामे आणि आता ते मिळायला लागलं म्हणून आम्ही मराठा समाज सुद्धा समाधानी आम्ही जे 29 तारखेला सांगितलं होतं की आरक्षणच मिळवून दाखविणार आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवायला लागलं आणि आमच्या हक्काचं फक्त याच्यातून एकच परिवर्तन झालं ते म्हणजे खरंच 40 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं त्यांचं इथंच पुरावे आहेत हे परिवर्तन ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधावर झालं याचा आम्हाला जास्त आनंद आहे हे त्यांना वाटतंय खरंच यार 40 वर्ष झाले मराठ्यांचे पुरावे असून सुद्धा दिलं नाही यांना मग गोरगरिबांच्या लेकराला काय मिळवून एवढं परिवर्तनात आम्ही खूप खुश आहे की ग्रामीण भागातले ओबीसी बांधव म्हणतात त्यांना आता मिळायला पाहिजे त्यांचे पुरावे पुरावे नसते त्यांनी विरोध केला असता तर आम्ही मान्य केला असत आमचे पुरावे त्यामुळे आता त्यांनाही बोलायला जागा नाही राहिली की पुरावे असून नाही द्यायचं म्हणल्यावर ह्यो मराठ्यावर लय मोठा अन्याय हे सामान्य ओबीसींच्या गावागावात लक्षात आले आणि त्या प्रतिक्रिया आमच्या परत द्यायला लागल्या तुमचे पुरावे नसते तर आम्ही तुम्हाला विरोध केला असता आमच्या त्या टाइम तुमचे पुरावे म्हणल्यावर याचा अर्थ तुम्ही सुद्धा ओबीसी मध्ये तुम्हाला दिलं पाहिजे ही आमची कालपासूनची माझ्याकडे आलेल्या माहिती आहेत आणि त्यांच्या विचारात परिवर्तन झालं याच्यात मात्र आम्हाला आता आनंद वाटायला लागला मुख्यमंत्र्यांनी 75% आरक्षण वाढवलेलं आहे तर त्याला भाजपला समर्थन केलंय महाराष्ट्रात तसं करायला हवं अगोदर आम्हाला ओबीसी मध्ये घ्या आणि तुम्ही 150% वाढा काय अडचण नाही किती वाढा तुम्ही गंभीरच्या घटनेसंदर्भात काही तुमच्याकडे माहिती येणार होती गोपनीय समोर काय घडलं तिकडे नक्की काय झालं हो एफआयआर मिळालाय 4 वाजेपर्यंत त्यांच्याच लोकांनी त्यांचंच फोडून जावे गोरगरीब मराठ्यावर नाव घातलं ते विनाकारण आता ते डिटेल लिहिली सगळीच देत तुम्हाला फक्त माझ्यापर्यंत ती एफआयआर द्या रात्रीपासून सुरू होते घेणं 4 वाजेपर्यंत येईल राजकीय दुमा महाराष्ट्राचा दौरा तुम्ही आज घोषित करणार आहात त्याच्याबद्दल थोडं सांगा ते झालता मला आज द्यायचं फायनल ठरलो पण ते काय दुरुस्त्या झाल्या त्याच्यात आणखीन 2-4 जिल्हे वाढवायला लावले मग ते आणखीन आमचा रूट बदलला जास्तीचा झाला म्हणजे ते जवळपास 700 किलोमीटर जास्तीचा झाला पहिला 2,500 झाला होता किलोमीटर ते आता काहीतरी म्हणजे येडे घालण्यात असा जास्ती वाढतोय ते असं म्हणजे सलग नाही त्यामुळे ते वाढल्यामुळे आणखीन त्या सॉरी तुम्हाला आता देतो म्हणलो होतो ते आता परत थोडस लिहायला टायपिंगला परत टाइम गेला नाही तर आता 10 ते फायनल होत दावा त्यांची भूमिका मी कसं या म्हणणार मला बळच भेट असं कसं म्हणू शकणार नाही तुम्हाला असं अपेक्षा वाटत की भेटावं म्हणून असं मी कसं माझी भूमिका कशी ज्याची त्याची भूमिका असतील आम्हाला वाटतं त्यांनी आरक्षण येऊन घेऊन भेटावं मग ते आहे भेट आपल्याला ती आवडती राज्याचे डीसीएम गृहमंत्री असताना त्याच्यावर तुम्ही एकेरी भाषेत आणि अशा पद्धतीने बोलले होते की जसं काही एखाद्या कार्यकर्त्याला बोलतात तशा पद्धतीने तुम्ही त्यांना बोलले होते तर तुम्ही अपेक्षा कसं करू शकता की डीसीएम गृहमंत्री एवढं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटायला यावं आणि नको अपेक्षा केली आरक्षण दिल्यानंतर नाही घेऊन यावं असं म्हणलं मी तुम्ही म्हणलात की बाबा तुम्हाला भेटायला त्यांना इच्छा आहे का तर माझी तशी आहे बाबा मग आरक्षणाचं जे आरण ते घेऊन या मग भेटायची इच्छा मग गळ्यातच पडत त्यांची
दौरा कुठून सुरू करताय, कसा सुरू करणार, काय असणार ते आता बदलून परत दादा तारीख तर ठरली असेल नाही तारीख तारीख माग पुढेच व्हायला तिची काही नंतर हा दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर सुरुवात दिवाळीच्या नंतर सुरुवात तुमची दिवाळी कुठं अंतरवाली हॉस्पिटल कुठे असणार आता काय मिळत लागा ना भाऊ आणखी डॉक्टर एकदा म्हणजे सुट्टी देणार मग खुश होतो मी अंतरवाली जाय असेल एकदा दोन म्हणतात नाही जमायचं तुमचं नाम इथंच थांबायला म्हणतात झोपत होईल दिसत काय मग अंतरवाली जायची इच्छा नाही फटाके नाही वाजणार मी आरक्षण मिळू फटाके वाजून काय माझ्या भावांनी इतकी आत्महत्या केला त्यान मी कुठे फटाके वाजत बसू त्यांच्या घरात अंधार झालाय आणि मी कुठे लाडून करायचं खात बसू इकडे त्यांच्या त्यांचे त्यांचं बलिदान मला किंवा माझ्या समाजाला वाया जाऊन चालणार नाही कारण नाही मी नाही करणार ही दिवाळी मी साजरी करणार नाही कारण माझ्या भाऊच आत्महत्या केल्या या आरक्षणासाठी आणि मी कोणचा आनंद व्यक्त करत बसू इकडे मी नाही ना करू शकत इतका भावना शून्य आम्ही नाहीत ना जे त्यांच्या घरावर अंधार पडलाय दादा त्यांच्या लेकराला कपडे आहेत का नाही याच सुद्धा ही आज आणि तुम्ही 123 गावांनी मिळून काय निधी गोळा करून जेवढे आत्महत्या झालेले त्यांच्या घरापर्यंत कपडे किंवा जे काही दिवाळी ते पोहोचणार आहे ते नेमकं काय नाही नाही ते चाललंय की आपण थोडंफार त्यांना काही देऊयात पण जे येत नाहीत ते तेव्हा पण असा हे विषय नाही तेव्हा अजेंडेवर कुठे टीव्हीला आणायचा असा विषय नाही तर भावनात्मक आपला त्यांना दुःख झाले त्याबद्दलच आहे की आपण काही द्यायचं की नाही मी याच्यावर ते सांगणार नाही कारण थोडंफार देणं म्हणजे काय म्हणते त्याला फार राहते आम्ही काय उघडे समजा देऊ शकत नाही पण आमचं कुटुंब उघड्यावर पडलं एका एका भावाचं हे मात्र दुःख आहे मात्र आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो सरकारला सुद्धा विनंती माझी की आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हा विषय घ्यावा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा घ्यावा की ज्या बांधवांना बलिदान दिले त्यांना तातडीची मदत त्यांचे कुटुंब खूप उघड्यावर पडले आणि त्यांच्या घरात अंधार झालेला आहे असा महाभयंकर अंधार बघण्याची कोणाच्याच डोळ्यात ताकद नाही त्यांना निधी तातडीनं द्यावा आणि त्यांना ती सरकारी नोकरीचे जे ठरले जेवढे आत्महत्या झाले तेवढ्यांना तातडीनं द्यावं कारण त्या कुटुंबाला किमान आधार राहील मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारला हात जोडून विनंती आहे त्यांना आधार नाही राहिला त्यांना आधार द्या कारण ती यादी सगळी कलेक्टरकडून तहसीलदार महोदयांकडून आपण जिल्ह्या जिल्ह्यातून मागून घ्या आम्ही तुम्हाला काल परवा दिली आज टायपिंग करून पुन्हा एकदा देतो परंतु त्यांच्या लेकरा बाळांच्या डोक्यावर हात फिरवण्यासाठी कारण त्यांना कुणीच आधार नाही राहिला त्या सगळ्याचे सगळ्या आत्महत्या करणाऱ्या भावांना तातडीची मदत आणि नोकरीचं तुम्ही पाठवावं आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा ही विनंती कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जो ओबीसी नेते आहेत ते प्रश्न पुन्हा मांडून किंवा ओबीसीचे प्रश्न पुन्हा मांडल्याच्या नंतर आरक्षणाचा प्रश्न मांडल्याच्या नंतर गोंधळ येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते त्यांच्या गोंधळाचा आम्हाला काय करायचं त्यांचा हमीसच चाललंय तेच म्हणजे गोंधळा गोंधळीशी त्यांच्या गोंधळाचा आम्हाला काय करायचं आम्हाला आमचं मागणी ती आम्हाला पाहिजे ओबीसी विरुद्ध मराठ्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ओबीसी बाबत महत्वाचं विधान केलं ते असं म्हणाले की ओबीसीना